नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. वारा साहेब बाबू शॉप सुरू करा मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमाचे पालन करून मद्य विक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे शोषितांचे कोरडवाहूंचे दुःख सरकारसमोर मांडले आहेत. त्यांना या कामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल, बाकी सर्व भार सरकारवर अशा शब्दात खोचक टीकास्त्र शिवसेनेने सामना अग्रलेखातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सोडला आहे. सांगितलं जात आहे की कोरोना संकटाचा बाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱ्या जीवांचे दुःख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकार दरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो कोटी मद्यप्रेमींची भावनांची खदखद व्यक्त करून राज ठाकरेंनी मोठे उपकारच केले आहेत. राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की त्यांनी पोळीभाजी केंद्र व दारू दुकाने सुरू करा असे एकाच वेळी सांगितले, पण दारू दवा दारू म्हणा पोळीभाजी प्रमाणे जीवनावश्यक वस्तू असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. मोठा वर्ग ज्याप्रमाणे राईस प्लेटवर अवलंबून आहे तितकाच तो क्वार्टर पेगवरही अवलंबून असल्याची बहुमोल माहिती सरकार समोर मांडली असा टोला शिवसेनेने राज यांना लगावला. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज.